मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत आता संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ एकच दिवशी आहे तर या दिवशी अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी आपल्याला ही व्रतकथा ऐकायची आहे तर ही दररोज ऐका या तुम्ही दोन दिवस ऐकले तीन दिवस ऐकले सतत पारायण केलं या व्रतकथेचे तरी पण अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल तशी ही व्रतकथा आहे तर सर्वांनी ऐकावी जास्तीत जास्त जणांना शेअर करावी तर जो कोणी ऐकतो त्याला हजार अश्वमेघ यज्ञ केल्याचे आणि रुद्र महाअभिषेक केल्याचे साठ हजार यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते तर आता आपण व्रतकथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः अखंड सौभाग्याची व्रतकथा हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या मनमोहना मदमत्स्वरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या पर्वताचा जावई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा कर्पूरगौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याला ज्याच्या अंगाला निळा रंग आला आहे अशा हे मयेशा दुष्ट बलाढ्य राक्षसांचा नाश करणारा त्रितापाचे हरण करणारा सरभक्तांचा प्रिय सका असा जो शंकर त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस मग तुझ्याकडे त्यांचे खरेच ध्यान लागते त्यामुळे ते आपोआप आप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्माण पद प्राप्त करून घेतात सोमवार शिवरात्र आणि प्रदोषी व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत शवनीकृत शिव इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐकायला पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता पूर्वीचा नलराजा किंवा सत्यव्रती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता तो गो ब्राह्मण प्रतिपालकसुद्धा होता तो आपले प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे भगीरथीप्रमाणे तो फार फार प्रयत्नशील होता तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान समरंगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता शंकर आणि विष्णू अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र झाले होते त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी हेच कळत नव्हते कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते त्याने त्रैलोक्यातील सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते तिचे अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे ती खरं हजार वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खूज झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्व जंतृप्त होतील इतके धन धान्य दान दिले अलंकार दिले उत्तम उत्तम प्रकारची वस्त्रे दिली मुलींचे बारसे मोठ्या थाटात साजरे केले रूपाची सीमा कन्येपाशी झाली म्हणजे तिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले म्हणून राजाचे नाव तिने सिमितीने राजाने तिचे नाव सिमितीने असे ठेवले सर्वत्र अतिशय आनंदी आनंद चालत असताना एक पंडित म्हणाला सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे पण सिमितीनीच्या तिच्या चौदाव्या वर्षी वे वैधव्य योग आणि विधवा योग येणार आहे काही करून हा योग टळला पाहिजे पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातूनच खूपच खिन्न झाला आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्यावर करावा अंगावर करीत आहे असे त्याला वाटले पंडित पुढे म्हणाला राजा चिंतेचे काही कारण नाही शंकराच्या कृपेने सौभाग्य वर्धन होईल याची खात्री बाळग तू शंकराची भक्ती कर मी बोलवलेलो ते कधी खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊ देणार नाही राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेली हळूहळू दिवस जात होते एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितीनी मोठी होत होती चौदा विद्या आणि चौसष्ट कला ती अतिशय निपुण झाली होती आता सिमिती उपवर झाली राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते विचार करून करून त्याचा मेंदू फार फार, फार शिनला होता सिमितीनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिडासुद्धा लाजून गप्प बसत असे तिचे गायन झाले म्हणजे कोकडासुद्धा लाजून गप्प बसत होते तिच्या सर्व अंगाला असा काही ससुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पडणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितीच्या मागे धावत असे वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत तिचे कुरळे केस पाहून तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असे कमळे हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारोळात दडून बसत असे तिची सरळ नासिका पाहून पोपट झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असत तिचे लाल चुटू खोट पाहिल्यावर बिंब फळे लाजत असत डाळिंबाचे दाणे एका ओळीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते कमंडलूसारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते तिच्या अंगाचा दणवा दळवळणारा सुवास दहा मैल लांब हो होत असे आणि कांती तेजस्व्याशी प्रवाही तशीच सर्वत्र पडत असे तिच्या सारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्या बरोबर असत तिच्याशी गप्पा मारत त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या चौदाव्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितले ते ऐकल्यानंतर सिमितीने मनातून घाबरली होती म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी यज्ञ पत्नी मैत्री भेटली तेव्हा तिचे पाय धरून वरल्या आवाजात सिमितीने तिला म्हणाली हे माते तुला मी शरण आले माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर कोणत्या देवाची मी पूजा करू कोणत्या गुरुला मी शरण जाऊ ते तू मला सांग मला चौदाव्या वर्षी वैधव्य योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी तरी करू तरी काय मग तिला धीर देत मैत्री म्हणाली मुली शांत हो मी ते सांगते ते तू ऐक तू सोमवारचे व्रत धर मी तुला पंचाक्षरी मंत्र देते कायम लक्षात ठेव आणखी काय, काय काय करावे ते नीट ऐकून घे रात्री शंकराची यथा सांग पूजा करावी गंध अक्षदा फुले पंचामृत नैवेद्य षोडपचार आणि पूजा करावी हे व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही संकट आले तरी व्रत सोडू नको ब्राह्मण भोजन घाल सवाशन ब्राह्मणाचे मेवणे सांग त्यांची मनोभावे पूजा कर तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसरले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस व्रताला तू कधी कंटाळा करू नकोस तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर पडू नको मैत्रिणीने सिमितीला उद्देश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितीने सोमवारचे व्रत धरले सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होताच नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला आपल्या आजोबाप्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंधही फार शूर पराक्रमी होता क्रिंतीवंत होता सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला सिमितिनीने मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होते दर आठ दिवसांनी आपल्या घरी अकराशे सवाश्ठ ब्राह्मण ती जेऊ घालत होती त्यांना चांगले वस्त्र लंक देव देत असे घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे यत्ता सांगानी आणि मनोभावे शिवपूजन करीत असे दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे तिने आपल्या घरी नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते पूजा विधीत काही कमी पडू देत नसे शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो त्याला गंध अक्षदा फुलांच्या माळा व्हायला की स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनत शिवापुढे दिवा जाळला की दिवा लावणाऱ्यांचा वंश वाढतो अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचे आयुष्य वाढते शिवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते विडा जर ठेवला तर चारी पुरुषार्थ मिल्यासारखे प्राप्त होते मनोभावे नमस्कार जर केला तर आरोग्याची प्राप्ती होते शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या की मनातील भ्रम नाहीसा होतो शिवनामाचा जप जर केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहतो शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान मिळते शिवाचे गुणगान केले की आधी व्याधी नष्ट होता शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो शिवापुढे मंगल असा वाद्य घोष केला की कीर्ती दूरवर पसरते भगवान शंकराला अलंकार जर व्हायला तर सर्व ठिकाणी जय असा मिळतो ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते प्राप्त होते सीमितीने अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होते शिवपूजनात मंग होते मग्न होती चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आधाराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितीने त्याला अर्पण केली संपूर्ण नगरीमध्ये चार दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू केला त्याचे वर्णन केले तरी गोष्ट फार वाढेल सस्राब्ज सोन्याच्या मोरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या वस्त्र अलंकार रत्ने किती दिले याची तर गंतीच करणे कठीण तसेच अश्वशाळा गजशाळा चित्रशाळा नृत्यशाळा याही त्याने जावायला आनंद दिला चार दिवस चारी वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलून त्याने स्वादिष्ट यथष्ट जेवण देऊन तृप्त केले ब्राह्मणांना धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना म्हणून त्यांनी त्यातील ते काही रस्त्यात टाकून दिले आपल्या औदार्य रूपी अग्निने त्यांनी दारिद्र्य रूपी राण संपूर्णपणे जाऊन टाकले धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू करतात दारिद्र्याचा घुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्ती रूपी तृणांकर नगरीमध्ये सगळीकडे उगवले नैषध्य नगरीच्या लोकसुद्धा वधू सिमितीनेला पाहून फार खूप खुश झाले होते चंद्राचा सोळा कला चिरून तिचे बत्तीस दात बनवले आहेत का असा तिच्याकडे पाहणाऱ्याच प्रत्येकास भास होत होता तिच्या स्वाचोवासात सुगंध भरला होता तिच्या सौंदर्याला उपमा देत नव्हती लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वराडसह राजा इंद्रसेन नैषद देशाला निघून गेला दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेते अगदी कृष्ण रुक्मणीसारखाची गंधास्ति दिनीचा जोडा शोभून दिसत होता त्यांचे सर्व हौस मौस राजा सर्व पुरी तसे एक दिवस काय झाले आपल्याबरोबर आपले खास दास दासी आणि मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी झाली पण त्या धावपळीने राजाला एक फार फार श्रम करावे लागले घामाने सर्व अंग भिजले होते म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एका मुख्य घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला यमुना नदीत राजाचे नाव मुक्तपणे विहार करू लागले बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनाच्या काठावर आराम आरामात गप्पा मारत बसले सर्वजण आपल्या राजाचे म्हणजे आपल्या जावयाचे रूपाचे गुणाचे स्वभावाचे यमुनाचे मनापासून कौतुक करीत होते यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला यमुनाच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली सगळीकडे एकदम गोंधळ मारला थोड्या वेळात ती छोटी नौका थांग पाण्यात बुडाली त्या सरशी लोक आकात करू लागले सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते अशा स्थितीत काय करावे ते त्यांना कळत नव्हते धाव पडत रडत रडत राजा रड चित्रवर्माकडे गेले त्याला त्यांनी ही बातमी सांगितली वक्षस्थळ दुःखाने बडबडत राजा यमुना काठी आला डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीने ही तेथे आली सर्वजण शोक साखऱ्यात अगदी गळ्यापर्यंत बुडाले मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या ले लाडक्या लेखीला राजाने कसे तरी सावरले सिमितीची आई आपल्या मोठ्या आपल्या मुलीला गळ्याला मिठी मारून शोक करू लागली सिमितीने त्यावेळेचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली समुद्राचे पाणी खूप तापले पशु पक्षी वृक्ष लता पर्वत पर्वतजन सिमितीच्या बरोबर शोक शोकसागरात आकंठ बुडाले दुःखाचा अतिरिक्त झाल्याने सिमितीने तेथेच शुद्ध पडले त्यावेळा चित्रगंधाचा पिता इंद्रसेन गाई गाईने आपल्या राणीसह तेथे आला आणि पुन्हा दुःख ुखाचा सागर उफाळला सुनेच्या विधर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागली माझा एकुलता एक लाडका मुलगा या कालिंदेने खाऊन टाकला पूर्वजन्मे मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मलाही शिक्षा करत आहे माझ्या आंधळ्याची आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुळाली माझा राजहंस कोठे आहे माझे पाळस कोठे आहे माझा चित्रगंधा कोठे लपला आहे कोणीतरी मला दाखवा मी पूर्वी काय पाप केले होते भगवान शंकराचे प्रदोष व्रतमध्ये सोडले शिवरात्रीला जेवण आ, करून घेतले या सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले गेले असे मी तरी केले तरी काय की माझ्याजवळ माझा मुलगा राहून गेला विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधी भेदाभेद केले का हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का पंक्तीभेद केल्या का मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का माझ्या हातून असे भयंकर काय घडले तेच मला कळत नाही का मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणाला उगात झुलवत ठेवले कुणी दाता दान करीत असेल तेव्हा त्यात मी विघ्न आणले होते का कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का मी गुरुद्रोह केला का पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का हरणी आणि तिच्या पाणसाला मी कधी विराचे दुःख दिले काही कळत नाही माझे निदान आज एकाएकी नष्ट झाले आता मी करू तरी काय प्रधानांनी मंत्र्यांनी राजा राणीने कसे बसे सावरून धरले चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले शोकाने व्याकूल झालेले राजा इंद्रसेन यांची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले तो आपले नैषद देशाचे राज्य शत्रूंनी घेतले त्यांना आढळले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून दोघे पळूनच जाऊ लागले पण शत्रूने त्यांना कैद आणले आणि तुरुंगात टाकले सिमितीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला होता मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीचे तिला स्मरण झाले ती म्हणाली होती केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको सिमितिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू ठेवले दर आठ दिवसांनी अकराशे सवाशन ब्राह्मणाची ती पूजा करू लागली तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला दिवसरात्र शिवाचे स्मरण चालू केले अशी एक दोन तीन वर्ष निघून गेले इकडे तिकडे जेव्हा चित्रगंधाची होळी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला तिथल्या नाग त्याला यमुनात यमुनेत बुडाला तेव्हा पाण्यात तिथे नागकन्यानी त्याला पाताळ नगरीत नेले तेथील नागलोकाचे सौंदर्य पण चित्रगंध राजा फार फार आश्चर्यचकित झाला तेथे पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणा होत्या त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता तपस्वाचे तप मोडल्याचे सौंदर्य त्यांना लाभले होते सर्व विस्तीर्ण लाभ रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते स्वर्गातील सुखाहून येथील सुख खूप काही तेथले सुखाहून येथील नाग लोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते पाताळ नगरीचा राजा तशक नावाचा एक नाग होता नागकन्यानी चित्रगंध पदाला आणून उभे केले चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला राजाची स्तुती केली तशक राजाने विचारल्यावर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणे सांगितली तक्षकाने विचारले तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता आम्ही भक्ती करतो शंकराची शंकर कृपेचा महिमा फार आगाध आहे चित्रगंधाने उत्तर दिले प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरानेच निर्माण केले आहेत या अनंत ब्रह्मांडाचा सारा सारा पसारा त्यानेच मांडला आहे त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेल्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील पंचमहाभूते आपले असलेल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेले असा प्रकृती पुरुष एक रूप होऊन आदी पुरुषात सामावतात आदी पुरुष आदी पुरुष ज्याला म्हणतात हो तो आदी पुरुष म्हणजे साम सदाशिव हर साम सदाशिव आहे त्याची मनापासून भक्ती करतो समा हर साम सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले त्याचा सत्वांश म्हणून विष्णूची निर्मिती केली रजांश म्हणून विरंचीच निर्माण केले तमांश म्हणून रुद्र निर्माण केला आणि पुराण पुरुष असणारा साम सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा भोळा महादेव आहे आम्ही आपल्या मनापासून त्याची भक्ती करतो पाताळ आकाश दाई दिशा त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्व व नध्या पृथ्वी भस्म सर्व व्यापून तो शिल्लक उरला आहे शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो कृपेने फुले वनस्पती लतावेली सर्व काही निर्माण झाली आहे कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे आम्ही नम्र उपासक आहोत तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहे शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे विष्णू म्हणजे ज्याचे अंतकरण आहे बुद्धी ज्याची द्रहीण आहे अहंकार ज्याचा रुद्र आहे असा तो विराट पुरुष हर साम सदा शिवाय जितके जितके देव आहेत सर्व शिवाचे अवयव आहेत अकरा रुद्र आणि मित्र त्यांच्या समोर हा जोडून अशा शंकराचे मी पामर शब्दात काय वर्णन करणार मी म्हणजे शंकराचा दासांचा दास आहे असे असे चित्रगंधाने त्या त, 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 चतुर आणि राजाला मनापासून संपूर्ण काही सांगितले आणि त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्यांना दाखवला आणि म्हटले की चित्रगंधा तू मला फार आवडतो देखना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत त्या तू माझ्याजवळ राहा असे चिशुकने सांगितले आणि चतुरने सांगितले पण चित्रगंध नम्रपणे म्हणाला महाराज माझ्या आईवडिलांचा मी एकुल एकुलता एक, एक, एक मुलगा असा पुत्र आहे माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितीने फक्त चौदा वर्षाचे मी नाहीसा झालेला पाहून तिने कदा कदाचित प्राण सोडले असतील माझ्या घरी जाऊन आईवडिलांचे पायांची मी सेवा कधी करीन असे मला वाटत आहे माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशेसारखी तडफडत असे असत असेल आणि मग चित्रगंधाने कळकळीने कल अश्रू गाळीत तक्षक राजाचे अगदी पाय धरले आणि तशक राजाने त्याच्यावर राजा प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू दिल्या त्याचबरोबर बारा सहस्र नागाचे बळ त्याला दिले जेव्हा तू अडचणीत असशील तेव्हा तुला माझी गरज लागणार असेल तू माझे स्मरण कर मी तुझ्याजवळ येणे असे आश्वासन दिले पृथ्वीवर न मिळणारी रत्ने चिंतामणी सप्रेम भेट दिली आणि मिळालेल्या सर्व वस्तू एकत्रित बांधल्या त्याचे मोठे पर्वता एवढे गोठे गेले गठोडे केले राक्षसांच्या डोक्यावर मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामध्ये तशक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर आणून सोडले नेमके यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते एकमेकांशी पण बोलत मात्र कोणीच त्याने नदी आपली ओळख दाखवली नाही चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ आपल्या गळ्यात घातली होती तिच्या कमरेच्या कमरपट्ट्यावर पाचून सुंदर नक्षी काम केले होते त्याचा प्रकाश धनीवर पडला होता तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवताच्या आशेने हरणे इकडे तिकडे फिरवतो ते अंगाला चंदनाचा सुवास येतो तावती भोवती भुंगे गुजराव करीत होते चित्रगंध राजाला असे एक टक पाहून तिचे मन होत नव्हते टक लावून सिमी त्याच्याकडे पाहत होते चित्रगंध ही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता स्वर्गातील रंभा उर्वशीने जिसे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते डोळ्यात काजण रेखले नव्हते चिंतेने तिचे शरीर खूप खूप कृष दिसत होते ग्रहण काळात चंद्राला राहून घासावे तसे ती कोमल अंगी काळ वडलेली दिसत होती हळूहळू राजा चित्रगंध पुढे झाला आणि त्याने तिला विचारले आपण कोण आहात मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे आपली हरकत नसेल तर मला सांगा मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितिनीने चित्रगंधाला सविस्तर सांगितले बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे संपत होते सिमितीनेच्या मैत्रिणीही तिच्या जवळ होत्या त्यांनी सांगितले की तीन वर्षापूर्वी इचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पानात नावातून पाण्यातून पडून पावला हा इच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदेत ठेवले आहे या सुंदरीची त्यामुळेच आज अशी दयनीय अवस्था झाली आहे तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते आपल्या उत्तरांनी आपले डोळे पुसत होते सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्यांचे नाव गाव कुठून आले हे विचारा त्याच्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा फार फार इच्छा आहे सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेतच तिला म्हणाला आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत तिन्ही लोकात आम्ही मुक्तपणे संचार करतो भूत वर्तमान सर्व काही मला ज्ञात आहे आम्ही सर्व काही सांगतो आणि मग एवढे बोलून तिच्याजवळ जवळ जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात धरला तिच्या कानात सांगितले मुली तुझ्या पती मेला नाही आहे तो अजून जिवंत आहे आजपासून तिसऱ्या दिवशी तुझी आणि त्याची भेट करून देईल शंकराची शपथ घेऊन सांगतो तुझे ऐश्वर यापुढे सतत वाढत राहील तुझे अखंड सौभाग्य राहील या दिवशी जी गोष्ट तुला सांगितली ती कोणाला सांगू नको सिमितिनीने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात होत घेत होती आणि खरोखर हाच आपला पती असेल काय असे तिला वाटत होते मग मृत्यू पण तो तर मृत्यू पावला आहे असे तिला वाटत होते लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण केले आणि परमेश्वरा माझी तुझी लीला खरोखर आघात आहे जर परपुरुष असता तर याने माझा हात धरला नसता हा माझाच पती असेल काय असे तिने शंकराला प्रार्थना केली हे शंकरा हा सिद्ध पुरुष जर माझा पती असेल तर मी अकरा लाख दापत्याचे पूजन करेल अकरा लाख वाती लावेन अकरा लाख विल्वदळे तुला वाईल सिमितिनीने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला सुकुमार श्री आता तू खरेच घरी जा, जा आणि मी तुझ्या सासू सासरांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो त्यांनाही सांगता सिमितीने हसतच आपल्या घराकडे निघाली तिच्या सख्या तिला म्हणाल्या तू विश्वास ठेवतो हो, नेमका राजा चित्रगंधा आहे त्याच्याशिवाय असा तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरं कोणी करणार नाही तुझी कथा ऐकून सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते हे पाहिलेस ना ग पुरे आता बडबड करू नका थोड्या वेळाने गप्प बसला तर काय होणार असे म्हणून सिमितिने सक्क्यांना गप्प केले मग तिच्या चेहऱ्यावर न कळस अखंड सौभाग्याची कळा जमकू लागली इकडे चित्रगंध एका क्षणात ने नैश्य नगरीजवळ गेला नंतर एका नागाने मनुष्यधार रूप धारण केले राजधानीत जाऊन राजाला म्हणाला सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला तेव्हा तुम्ही अगोदर गुप्चुप इंद्रसेन लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा नाहीतर त्यांच्याशी युद्ध करायचे था, था, शत्रु ला तयार राहा चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला शरण आला त्याने इंद्रसेनाला आपल्या कैद्यातून बाहेर काढले आणि त्याचे राज्य त्याला परत दिले आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह हो, राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला आईवडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले लावण्यवतीने आपल्या पुत्राला कडकडून कर, मिठी मारली त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले चौदा वर्षानंतर श्री राम कौशल्याला भेटत आहे अशी माय लेकराची भेट, ले भेट वाटत होती हरवलेले एखादे रत्न सापडावे तसे एखाद्याला जन्मादाला दृष्टी यावी किंवा प्राणदाता ज्या जाता जाता तोंडात अमृत पडावे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला वाटत होते शेजारचे बोतालचे सर्व राजे सर्व चित्रगंधाला भेटायला आली मौल्यवान रत्ने धावत धावत आली औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने पसरला होता सर्व नैष्य पूर हे लता पल्लव पथकांनी शृंगारले होते माता पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत मिरवत चालत होता चित्रवर्मा राजाला बातमी करण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते राजाला जामात आले हाय अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय वाईनी त्याला सुचेना चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंद अशु वाहू लागले त्याचा कंठ भरून आला ज्यांनी त्याला हे शुभ वर्तन येऊन सांगितले त्यांना राजाने अखंड अपारधनाने अपारधन संपत्ता दिली अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला गेला सर्वत्र मंगल वाद्य वाजू लागले राजाने आपला खजिना सर्वांसाठी उघडा केला ज्याला जे जे हवे असेल ते ते घेऊन जावे असे सांगितले जय जय उमानात म्हणून राजा आनंदीशियाने नाचत होता त्याचे पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते सीमेतील सख्याने उत्तम प्रकारे सजवले होते शिवनामाचा जय जयकार करी तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले होते तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेकलो हो ते कपाळी कुंकू आचा सौभाग्य तिला पुन्हा लावला होता दश गुणी विडा करून तिला खायला दिला होता एक जण तर दस्त पुढे करत होते नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या सिमितीनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले पोरी तुझे सौभाग्य अखंड राहील आणि खरोखरच तुझ्या तेजाने जगमगते आहे जो कोणी ही कथा ऐकेल त्याला बी अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे अकरा लाख दापत्याचे व्रता नवरात्राच्या दिवशी पूजन केले तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला जावायला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंद आले दश दिशा अतिशय पुलंकित झाल्या देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्पवृत्ती केली चित्रवर्मा राजाने जावायला मिरवत मिरवत आपल्या राजधानीत नगराकडे आणले तेथे ते पुन्हा चित्रगंध समितीच्या विवाहाचा सोळा करण्यात राजाला राजानंतर चित्रगंधाने एकांतात समितीची भेट घेतली पाताळ नगरातील आणलेल्या अतिशय अद्भुत रहस्य अलंकार त्याने समितीला घालावायास दिले पाताळ नगरातील सुगंध राजा आपल्या हाताने सिमितीने लावला लावण्यवती सिमितीने आता पाताळ नगरीच्या आभूषणांनी आणखीन जास्त सुंदर दिसत होती नंतर आपल्या सासू सासऱ्यांना चित्रगंधाने अनेक वस्तू भेट दिल्या सासू सासऱ्यांना सिमितीने नम्रपणे नम्र नमस्कार केला आणि सासू सासऱ्यांनी सुनेला आशीर्वाद दिला की तुझा सौभाग्य अखंड राहो तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहो अशा त्यांनी शुभ आशीर्वाद दिला मग सर्वजण नैशाद्य नगरीला आले पृथ्वीवरचे सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली आणि आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेले शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी आठ पुत्र समितीनेला झाले चित्रगंध सिमितीने दहा हजार वर्ष पृथ्वीवर सुखाने राज्य केले पृथ्वीच्या राजाप्रमाणे चित्रगंधाने आपली चांग कीर्ती दहा दिशात चांगली पसरवली प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले शिवरात्री सोमवार प्रदोषी व्रती निष्ठाने शेवटपर्यंत केली आणि सिमितीनेची सुद्धा कीर्ती दाही दिशात पसरली असे समितीनीचे सुंदर सोक्य आणि अखंड सौभाग्यकारक आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे रोज ऐकतील त्यांच्या अखंड सौभाग्य राहील कुणाचा पती दूर गेला असेल तर तिचा पती पुन्हा लवकर परत येऊन तिला भेटेल ज्या आहे जर या आख्यान ऐकतील तर आख्यान ऐकणाऱ्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल असे सिमितीने सांगितले असे या समितीनीच्या ही आख्यानाची कथा होती जो कोणी हे आख्यान ऐकेल त्याला आयुष्य पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल आरोग्याची प्राप्ती होईल ऐश्वर्य वाढेल ज्ञानाची प्राप्ती होईल जे जिथे जातील तिथे त्यांना विजय प्राप्त होईल विद्याची प्राप्ती होईल आणि जवळ आलेले मृत्यू काल असेल तर मृत्यू सुद्धा दूर टळेल जवळ गेलेले जर धन असेल तर ते धनसुद्धा प्राप्त होईल त्या शत्रूंच्या त्यांच्याकडे वडील अगदी सहजपणे पराजय होईल असे हे समितीनेचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मानलेले प्रयाग तीर्थ हे भक्तीरूपी माघ मासातच यात स्नान करावे असे हे आख्यान समितीनेचे आहे जो कोणी समितीनेचे आख्यान ऐकेल त्याला शिवपदाची प्राप्ती होईल वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल त्याचे हजार जन्माचे पातके नष्ट होतील समितीनेचे आख्यान म्हणजे अमृत आहे फक्त सज्जनांनी पावे निंदक राक्षक तापट इत्यादी लोकांनी घ्यावे नाही असे स्वतः महादेवाने सांगितले तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे सिमितीनीचे आख्यान अखंड सौभाग्याचे आख्यान आवडले असेल आवडले असेल एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शेअर करायला विसरू नका जय श्री महाकाल